भंडारा जिल्ह्यातील धारगाव क्षेत्रातील टेकेपार माडगी येथे भाजीपाला पिकांचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते भंडारा बाजार सब्जी मंडीमध्ये टेकेपार येथील भेंडी प्रसिद्ध आहे दरवर्षी उन्हाळ्यात दररोज हजार ते बाराशे किलो भाजीपाल्याचे उत्पादन येथे घेतले जातात पण ह्या वर्षी मात्र वन्य प्राण्यांच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उभे असलेले पीक वन्य प्राण्यांनी मात्र फस्त केले त्यामुळे भाजीपाला उत्पादकांवर उत्पादन हाती येण्यापूर्वीच नुकसानाची तलवार कोसळली असून वनविभागाने वन्य प्राण्यांवर आळा घालावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई करावी ही शेतकरी बांधवांची मागणी आहे टेकेपार गावाला रावणवाडी जलाशयाचा जंगल लागूनच असल्याने जंगलातील वन्य प्राण्यांचा ओंडा फार मोठ्या प्रमाणात असतो गावकऱ्यांकडून दरवर्षी वनविभागाला याबद्दल कळविली जाते तरी पण मात्र वनविभाग प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहेत त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान दरवर्षीच होते नुकसान भरपाई मात्र तुटपुंजी दिली जाते नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात भरपाई मिळण्यासाठी सहा ते एक वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे वन्य प्राण्यांचा आहे दोष यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन घेऊन पोटाची खळगी भरावी कसं व जगावं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे वनविभागाचे अधिकारी मात्र मस्त तर शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत टेकेपार येथे जवळपास रोजगाराचे कुठलंही साधन नसल्याने मजुरांना मजुरीसाठी वीस किलोमीटर भंडारा येथे जावे लागते जवळच राजेगाव एम आय डी सी असूनसुद्धा कंपन्या नसल्याने फायदाच नाही त्यामुळे उपजीविका करण्यासाठी स्वतःच्या शेतात भेंडीबरोबरच वांगी कारले दोडकी भोपळा गवारशिंगा लौकी काकडी यांचे उत्पादन घेतले जाते व उन्हाळी धान्याची शेती केली जाते मात्र वन्यप्राण्यांचे हल्लेसुद्धा वाढले आहेत वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे व हल्ल्यांमुळे शेतकरी त्रासून गेला आहे लागवडी खर्च प्रति एकर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यासाठी भेंडीच्या एक किलो बियाण्यासाठी वानानुसार चार ते पाच हजार मोजावे लागते शेतजमिनीची नांगरणी खर्च एक हजार रुपये रुपांची लावणी खर्च पाचशे रुपये तर खते दोन हजार रुपये खुरपणी एक हजार रुपये तर कीटनाशक फवारणी जवळपास दोन हजार रुपयांपर्यंत जाते भाजीपाला पिकाचे उत्पादन घ्यायच्यापूर्वीच शेतकऱ्याला प्रति एकरी दहा ते पंधरा हजार खर्च करावे लागतात तर नुकसान भरपाई मात्र तुटपुंजी मिळते आमच्या शेतावर माझ्या शेतावर भेंडीची लागवड आहे झालेली आहे आणि भेंडीची लागवड म्हणजे हे खूप खर्चाची लागवड आहे आणि आमच्या ह्या गावामध्ये खूप काही भेंडीची लागवड झालेली आहे परंतु ह्या हरण्या चित्रांनी आमच्या भेंडीचे खूप नुकसान केलेले आहे त्याकरिता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रेंजर ऑफिसला गेलो होतो परंतु तेथे त्या -ते कर्मचाऱ्यांनी सांगितले की ह्या भेंडीच्या जी आरमध्ये रेट ठरवलेला नुकसानीचा रेट ठरवलेला आहे नाही आणि आम्ही तुम्हाला काय देऊ असं म्हणाले तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं हा भेंडीला खूप काही खर्च येतो भेंडीचा बी पाच ते सहा हजार रुपये किलो आहे आणि कमीत कमी एका किलोच्या मागे वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आहे आणि एवढा खर्च करून ह्या हरण्या चित्रा सगळं नुकसान करून टाकलेलं आहे आता आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं जमीन सोडून क सोडून द्यावं का तुरीचा पण तसाच केला आहे पाहिलीभर तुरीसुद्धा होऊ शकत नाही आम्हाला अशी अवस्था झाली आहे आता तुरीची डाळ कुठून आणावा खूप विचार आला आहे आमच्या शेतामध्ये भेंडीचे पीक लागवड केले आहे आणि या जनावरांपासून चित्रापासून आमच्या टेकेपऱ्या गावातील पूर्ण बागायतीच नष्ट होऊन राहिली आहे आणि काल वन विभागचे काही कर्मचारी आले होते त्यांना सांगला आम्ही का भाई आमची भेंडी खाल्ला असा झाला तसा झाला ते म्हणत होते या भेंडीला रेट नाही आहे जी आर नाही आहे जी आरमध्ये भेंडी या नावाचं उत्पादन आहेच नाही म्हणत होते ते